आता जरा निवंत वाटतंय बघ स्वरा. का ग अगं, इतके दिवस झाले घर कामाला बाई शोधते, मिळाली एकदाची. अच्छा, पण आधी तिची नीट चौकशी केलीस ना? हो अगं, पण एक गंमतच झाली बघ. काय ग? अगं, इतके दिवस झाले घर कामाला बाई शोधते आणि काल रात्री ही बाई अचानक दारात हजर. काय? अगं हळू, किती मोठ्याने ओरडतेस. मग तू तिला कामावर यायला सांगितलंस की काय? हो अगं, गरजू वाटली मग म्हणलं या उद्यापासून. अरे बापरे, एकतर ती स्वतः हजर झाली, ते पण इतक्या रात्री. हो अगं, पण तुला एवढं घाबरायला काय झालंय? अगं काय सांगू, कालच एक भयानक अनुभव ऐकला ना. अनुभव? कसला अनुभव? हे बघ ऐक. हा आमच्या घरी झालेला अनुभव आहे. आमची घडलेली घटना आहे. घराला जे जे घर आहे, तर घरासमोर एक आमच्याकडे गार्डन आहे, तर समोरचा जो मुख्य दरवाजा असतो तो दरवाजा आहे आणि मागच्या बाजूला दोन दरवाजा आहेत, म्हणजे घरात एंट्री करण्यासाठी आणि साईडला थोडी जागा वगैरे अशी. तर एका रात्री असंच, म्हणजे रात्री 2:30 दरम्यानची वेळ होती. म्हणजे कसं आहे की 2 मजले असल्यामुळे वरच्या मजल्यावर आम्ही काही जण होतो आणि खालच्या मजल्यावर काका माझे दुसरे एक असतात आणि माझ्या आजी आणि माझी सुलत बहीण, हे असे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये खाली झोपलेले. तर 2:30 दरवाजाच्या मागच्या, म्हणजे मागचा जो दरवाजा होता तिकडे थाप ऐकवली, काकी काकी दार उघडा, काकी दार उघडा. तर सुरुवातीला काय ज्या लक्षात सगळे झोपलेले गाढ झोपी गेलेले, त्याच्यामुळे लक्षात आलं नाही कोणाच्या. तर पुन्हा आमचे जोर जरा थापा दरवाज्यावर ऐकू आले की दार उघडा काकू, दार उघडा काकू, दार उघडा. मग अचानक मागचा, अरे विचार केला की अरे मागच्या बाजूने कोण दार वाजत आहे, यायचं असेल तर पुढच्या बाजूला येतात ना, म्हणजे मुख्य समोरचा दरवाजा असतो त्याच्यावरती ताप मारतात की कोणाला यायचं असेल. मागच्या बाजूने कोण दार उघडायला सांगते काय कळलं नाही त्यांना. मग माझे काका, माझ्या आजी आणि आजींबरोबर असलेली माझी चुलत बहीण हे तिघे उठले आणि ते दाराकडे गेले. तर काकानी काय केलं की हातात एक काठी घेतली की म्हणजे चोरी वगैरे असे कोण रात्री घेऊ नये म्हणून त्यांनी काठी वगैरे हातात घेतली आणि दार उघडले. पहिल्यांदा सुरुवातीला बाहेरची लाईट लावली, दिवा होता तो लावला त्यांनी आणि तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत दार म्हणजे हे करत होते ना की म्हणजे उघडत होते, तेव्हा तोपर्यंत त्यांना थाप ऐकू येत होती दारावरची. जसं त्यांनी दार उघडलं तसं त्यांना समोर एक बाई दिसली, पण ती दूर उभी होती. म्हणजे असं होतं ना की तुम्ही जर कोणतरी दारावरती थाप मारत असेल तर ते दरवाजा उघडेपर्यंत समोर दिसायला पाहिजे ना, तर ती थोडी लांब होती. ज्या पण ती नक्की दिसत नव्हती, ती कशी म्हणजे फक्त बाई आहे हे समजत होतं. पण म्हणजे आता आपण दिवा लावलाय तर तुम्ही पण जो लॅम्प लावलाय तर त्याचं एक रिंगण तयार होतं, बरोबर, जो उजेड प्रकाश असतो त्याचं रिंगण तयार होतं आणि त्याच्या बाहेर अंधार सुरू होत चालू होतं, म्हणजे एक लिमिट असतं आपण लाईट असं म्हणतो. तर ती त्या ती बाई जी होती त्या विजेचा, म्हणजे जो दिव्याचा प्रकाश होता त्याच्या बाहेरच्या साईडला उभी होती. तर त्याने विचारलं की हा बोला काय झालं, म्हणजे आजी मग बोला, कारण ती बाई असल्यामुळे आजीनी बोलायला चालू केलं. हा बोल काय झालं तुला, काय पाहिजे? तर ती म्हणाली की नाही मी गावावरून आली आहे, माझा नवरा वारला, मला काम द्या. आजी म्हणाल्या ही कोणती वेळ आहे काम मागायची, म्हणजे सकाळी वगैरे हे काय, म्हणजे एवढ्या रात्री कोण येतं का? नाही नाही मग मला काम द्या. आजी म्हणाली ठीक आहे काम वगैरे पाहिजे, पण ही काय वेळ आहे का काम मागायला येण्याची, आणि तुला काय झालंय काय? म्हणजे त्या बाई, ती जी बाई होती ना, तिने डोक्यावरती पदर घेतलेला, हिरवी साडी होती, पण चेहरा वगैरे काही दिसत नव्हता, म्हणजे हात होते पण तिनं कोणत्या म्हणजे असं दागिना वगैरे काही घातला नव्हता, पण ती अंधारामध्ये उभी होती त्याच्यामुळे नक्की दिसत नव्हती. आजी म्हणाले ठीक आहे तुला काय हवं असेल, रात्री थांबत असेल तर इकडे या ते आणि हे कर. ती बाई म्हणाली की नाही नाही मी आत नाही येणार, इथेच थांबते तुम्ही या. मग आजी म्हणाले मी कशाला येऊ? नाही नाही आज काकी मला भीती वाटते, माझा माझा नवरा मला मारतो. आजी म्हणाला आत्ता बोले की नवरा वारला मारते नक्की काय आहे? ते म्हणाले की नाही आजी
काकी आजी असंच, म्हणजे ती विचित्र बोलत होती बाई मला काम द्या. आजींना थोडी शंका आली. आजी म्हणाली अरे अंधारात कशाला होते इकडे उजेडा, ते तुला काय पाणी वगैरे काय पाहिजे, खायला काय पाहिजे इकडे समोर उजेडा. ती बाई म्हणाली नाही 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 मी तुम्ही या मला भीती वाटते तुम्ही या. आणि आजीना थोडी शंका आली. मग आजी म्हणाले की तुला यायचं असेल इकडे ये, नाही तर आत्ताच्या त्यांनी घेतलं. मग 2 मिनिटे अशीच ती बघत होती त्यांच्याकडे, तर ती काही बोलली नाही, शांत झाली आणि टर्न झाली आणि पुन्हा जायला लागली तिकडून. ती जेव्हा चालत होती ना, तेव्हा कोण तर चालत असतं तर ते असं होतं ना की मुवमेंट लक्षात येते पायांची आपली, त्याच्यानुसार आपण थोडं जसं ती तरंगत जसं आपण जातो ना तशी ती बाई जात होती. कारण त्यांना तर दिसत तर नव्हतं ना, एकदम अंधार होता. तशी ती जात होती, 2-3 वेळा तिने असं मागे वळून बघितलं आणि ती गेली निघून. मग झाला आणि हा सगळं म्हणजे प्रकार चालू होता, दार उघडणे हे सगळं बोलणं हे लावणं. आणि बाकी आम्ही घरामध्ये 7-7 जण होतो आणि कोणालाही आवाज काही आला नाही, कोणीही दुसऱ्या जागा उठलेलं नव्हतं. हे फक्त तिघेच होते, फक्त आजी काका आणि माझी बहीण, तिघांनाच फक्त. बापरे किती भयानक अनुभव आहे हा. पण तू हा कुठे ऐकलास? अगं हा आमचा काजवा नावाचा युट्यूब चॅनल आहे जिथे तुम्हाला अनेक भयकथा तर ऐकायला मिळतातच, पण दर शनिवारी रात्री ठीक 11:30 वाजता भूतांचे किस्से हे लाईव्ह सेशन असतं, जिथे प्रत्येक शनिवारी लोक आपल्याकडचे भयानक अनुभव लाईव्ह येऊन शेअर करतात. मग मी सुद्धा लाईव्ह येऊ शकते? हो, तू सुद्धा तुझ्याकडचे भयानक अनुभव शेअर करू शकतेस. मग काय करावे लागेल यासाठी? हे बघ, आधी तू चॅनल सबस्क्राईब कर, बेल आयकॉन वर क्लिक कर, म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुला मिळत राहतील. आणि एकदा का तू सेशन मध्ये हजर राहिलीस तर तुला ऍड कसं व्हायचं ते सांगितलं जातं, मग तू सुद्धा तुझ्याकडचे भयानक अनुभव शेअर करू शकशील. अरे वा किती भारी, मी सुद्धा सबस्क्राईब करणार बघ. हो ना, आणि येत्या शनिवारी सेशन मध्ये नक्की हजर राहा, मी तर नेहमीच असते. येणार, मी सुद्धा ह्या शनिवारी येणार. हा, आणि आता तरी त्या बाईंची नीट चौकशी करशील ना? हो अगं, नीट चौकशी केलीये बघ. अच्छा, आणि तसंही ती पुढच्याच दाराने येते. अरे वा, हे बरं झालं.